पत्रकार परिषद एका विशेष बाबीसाठी बोलवण्यात आलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे सन्माननीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे अशी संयुक्त पत्रकार परिषदात बोलवलेली आहे. यामागचा हेतू एकच आहे, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये रिपब्लिकन ब्रदरहूड निर्माण व्हावी हा मुख्य हेतू आमचा आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी आम्ही सर्वांनी निर्माण केलेली आहे. रिपब्लिकन चळवळी तसंच बहुजनांच्या चळवळी असतील, अल्पसंख्याकांच्या चळवळी असतील, या सर्वांना सामावून घेऊन नाशिकला ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रिपब्लिकन जनशक्ती महामेळावा रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडीच्या वतीनं आम्ही आयोजित केलेला आहे आणि यामध्ये अनेक मान्यवर रिपब्लिकन नेत्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्या सर्वांच्या संगणमतातून सहकार्यातून रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी ही मूर्तरूप धारण करणार आहे आणि या महाआघाडीच्या माध्यमातूनच येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. ही जी सेक्युलर आघाडी निर्माण झाली त्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे, आमचे RPI एकतावादी आहे. आम्ही एक आमच्या हव्या असलेल्या मतदारसंघांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश यांच्याकडे दिलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलेलं की 20 ऑगस्टपूर्वी या जागा वाटवाबद्दल निर्णय आपण घ्यावा, चर्चेला बसावं आणि 20 ऑगस्टपर्यंत आमचे जे काही असेल वाटपाचं काम, कारण तुम्ही मेजर प्लेअर आहात, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मेजर प्लेअर आहेत या आघाडीमधले. तेव्हा त्यांनी मात्र 20 ऑगस्टपर्यंत आम्ही दिलेल्या जी यादी आहे, मतदारसंघाची यादी आहे, त्याबद्दल योग्य प्रकारचा साधक बाधक निर्णय घ्यावा. एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्या नेता अनुभव इच्छित आपल्या माध्यमातून की रिपब्लिकन चळवळीला कुणी गृहित धरता कामा नये. आमचा प्रयत्न रिपब्लिकन चळवळीचा सन्मान, आंबेडकरी चळवळीचा सन्मान, फुले शाहू केवळ बोलाचिकडे बोलाचा भाग म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांची सत्ता जर राज्यात आणायची असेल तर रिपब्लिकन चळवळीला गृहित धरता कामा नये, योग्य प्रकारचा सन्मान, स्वाभिमानपूर्व अस्तित्व कायम ठेवून आमच्या चळवळीचा सन्मान झाला पाहिजे, एवढंच आमचं सांगणं आहे. जागा कमी जास्त होतील प्रश्न जागा तर नाही आहे, प्रश्न विद्यमान परिस्थिती, देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, भीती आहे, दहशत आहे, मॉब लिंचिंग आहे, बलात्कार आहे, उन्नावमध्ये बलात्कार झाला, ॲक्सिडेंट करून ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, EVMचा घोटाळा आहे, बॅलेटने मतदान घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळून नाही राहिले आहेत, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही आहे, लक्षावधी शेतकरी मिळाला नाही आहे, बेरोजगारांचा प्रश्न आहे सातत्याने. या आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही मोदी साहेबांच्या सरकारने सबका साथ सबका विकास हे आधी धोरण होतं, आता अलीकडे 2019 निवडणुकीनंतर त्यांनी एक आणखी ॲड केलं, त्याला सबका साथ सबका विकास सबका विश्वास. तर विश्वास संपादन केल्याशिवाय देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांचा विश्वास संपादन करून त्याच्यामध्ये निर्माण भीती आणि दहशत घालवून जर घालवण्याचा तुमचा सबका साथ आणि विकास कसा होणार? म्हणजे सबका साथ सबका विकास म्हणायचं, विश्वासाचं वातावरण निर्माण करायचं नाही आणि सबका साथ सबका सबका विकास म्हणजे फक्त RSSचा विकास करायचा, सांप्रदायिक शक्तीचा विकास करायचा, मॉब लिंचिंग करणाऱ्यांचा विकास करायचा,
गाईच्या नावाखाली लोकांची हत्या केली जाते त्यांचा विकास करायचा, हे धंदे आता बंद झाले पाहिजे. त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही कोणत्याही, आमचा टार्गेट असा, आमच्या या महाआघाडीचं टार्गेट असं आहे, येत्या विधानसभेच्या निवडणुकीत किमान 15 आमचे आमदार विधानसभेत निवडून जावेत अशी आमची एक स्ट्रॅटेजी आहे, एक धोरण आहे. आणि त्याच्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, बेसिकली रिपब्लिकन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पॉलिटिकल थॉट आहे, राजकीय विचार आहे. मग वेगवेगळ्या आघाड्या निर्माण करून, कधी वंचितच्या नावाखाली, उपेक्षिताच्या नावाखाली आघाडी निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या या राजकीय विचाराला हद्दपार करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असा आमचा आरोप आहे. रिपब्लिकन नावानं तुम्हाला का काम करता आलं नाही? वंचितचं तुम्ही नाव घेता, वंचित बहुजन आघाडी म्हणता तुम्ही, रिपब्लिकन बहुजन आघाडी का म्हटलं नाही तुम्ही? जातीचे दाखले देता तुम्ही, एकीकडे तुम्हीच म्हणत होतात की शाळेच्या प्रमाणपत्रावरून जातीचा उल्लेख केला जाऊ नये असं म्हणणारे आमचे बाळासाहेब आता तेच जातीनुसार जातीनिहाय उमेदवार निश्चित करायला लागले आहेत. कितपत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सामाजिक विचार असेल, राजकीय विचार असेल, आणि त्यांचा लढा जाती अंताचा लढा होता. जाती प्रथेचा अंत झाल्याशिवाय आमचा देश जगाची महाशक्ती बनू शकत नाही हे भविष्य बाबासाहेबांनी सांगितलं आहे. आणि तुम्ही पुन्हा जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न करता. सर, प्रश्न असा निर्माण होतोय की शिवसेना भाजपाला जर पराजित करायचं असेल तर सर्व विरोधकांची एकमूट बांधली गेली पाहिजे होती, ती काही बांधली गेलेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे, वंचित बहुजन आघाडी आहे एकीकडे, आपण एकीकडे आहात. तर इनडायरेक्टली सेना भाजपाला फायदा होईल नाही, कसं आहे आपलं असं वाटत नाही का आपल्याला? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील आम्हाला जागा जरी मिळाल्या नाही तरी धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आम्ही मूक गिळून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केला आणि आघाडीसोबत राहिलो. कशाकरता राहिलो? जी महाआघाडीमध्ये जी मंडळी आली होती, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, आमचा पीपल्स डेमोक्रेट, आमच्या नानासाहेबांचा एकतावादी रिपब्लिकन पक्ष, आम्ही सर्व त्यामध्ये आलो ना. याला छेद कोणी दिला? या महाआघाडीला छेद कोणी दिला? म्हणजे जे या महाआघाडीच्या महाआघाडी सम्मिलित न होता सेक्युलर मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न जे करत नाहीत तेच एन केन प्रकारेनं भाजप सेनेला अप्रत्यक्षपणे मदत करतायत हे चित्राचं स्पष्ट झालेलं आहे. ही जी दुरावस्था कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत झाली ती विधानसभेत होऊ नये म्हणून जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवरायांच्या विचारावर ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे या सर्व लोकांनी, जागेचा प्रश्न नाही आहे पण एका महान शक्तीला आपल्याला पराभूत करायचं आहे. संविधान आणि लोकशाही, भय आणि आतंक हे दूर करायचं असेल या सर्व एकत्रीनं काळाची गरज आहे. सर, आपण म्हटलं की आपण 9 तारखेला त्या मार्चला येणाऱ्या EVM विरोधी, तर आपण इतर रिपब्लिकन पक्ष आणि जनतेला काय आव्हान करतो? हे सांगितलं ना, आमची रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी जी आहे, ज्या सर्व रिपब्लिकनकडे सम्मिलित झालेले आहेत, त्या सर्वांसोबत मोठ्या संख्येमध्ये या EVM विरोधी जनाक्रोश यात्रेमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, आंदोलनात सहभागी होणार आहोत.